करिया मुंडा इंडे मुंडा अरे लाइव आ रहा है टपण के करता ए लाइव लाइव सुन ले स्टॉप कर रहा था नहीं रहा दम दे स्टार्ट के दम लाइव गेले मस्त पूरा आ तो लाइव गेले भारतीय जनता पार्टी का क्या पत्रकार परिषद सगळ्यांचे स्वागत एक्चुअली पत्रकार परिषद असा तातून आमची बरोबर असा भारतीय जनता पार्टी आमका या पार्श्वभूमीचे काँग्रेसीत बसिल्लो वा सगळ्यांत वाटो धक्को हे हानस नाही तर जम्मू काश्मीरा पासून कन्याकुमारी पर्यंत चालू असा गुलाब नबी आझाद सारखे मानेस्त इतनी वर्षा देशाची सेवा केली काँग्रेसची सेवा केली सुद्धा काँग्रेसचे ये मनमानीपणा भुरगेपणा आता विटले राणेशाही विटले सगळो देश विटला आणि अशा या पार्श्वभूमीचे गोयन आठ आमदार भारतीय जनता पार्टी जॉईन झाले ताजो इतको धसको त्यांच्यानी घेतला की विविध आरोप करीत असतात आणि या सगळ्या आरोपांक उत्तर ये आमचे संदर्भ आमदार तुमच्या पुढ्यान दिसले ताचे कडेन मागता की या निमतान ह्या पत्रकार परिषदेत सगळे नेते जे जे तांच्यानी किती आरोप पैशांचे देवाण घेऊन त्यांना उत्तर सगळे माझ्या प्रेस मित्रांनो हांव काम करता आयज बरोबर आसा भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी आपले आमदार बाब दामोनी आयज मुद्दाम तुमकां सांगपाक सोदता जे प्रमाणे आतां तुमच्या दामू बाबान सांगला जे देशान जो राहुल गांधी आसा आनी तो जी यात्रा करपाक लागलो आसा भारत जोडो यात्रा आयज एका सायडीक तो भारत जोडो यात्रा करपाक पुढाकार घेतलेली आसा ही जी ना यात्रा तो करपाक पुढाकार घेता विदाउट टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी कसलीच रिस्पॉन्सिबिलिटी घेयनासतना एज ए एआयसीसी प्रेसिडेंट आयज तुमकां सगळ्यांक खबर आसा जेन्ना तो एआयसीसी प्रेसिडेंट आसलो तो रिजायन झालो तेज्या उपरांत रिस्पॉन्सिबिलिटी घेयनासतना ही यात्रा करपाक लागलेलो आसा आनी आयज तांकां फुडलो जो एआयसीसी प्रेसिडेंट करपाक सोदता तो एक रबर स्टॅम्प जावप म्हणल्यार हेंची जी चूक जाता हेंची जी मिस्टेक जाता हे जे देशान जे वायट गजाली करतात ती रिस्पॉन्सिबिलिटी आनी अकाउंटेबिलिटी हेंचेर येवंक जायना ती दुसऱ्याचेर येवंक जाय आनी हे सेम तुमी पयला आसतले 2004 ते 2014 जेन्ना काँग्रेसीचो गव्हर्मेंट आसलो सेंट्रलाक आनी तेन्ना तेंच्यानी एक रबर स्टॅम्प प्रायम मिनिस्टर थंयसर बसोवन दवरलो डॉक्टर मनमोहन सिंग आनी तेन्ना डॉक्टर मनमोहन सिंगच्या आडेन तेजे कडेन जी चुको जाताले तेका सगळो रिस्पॉन्सिबल अकाउंटेबली मनमोहन सिंग आसलेलो बट सगळो गव्हर्मेंट जो आसलो फाटसून हे गांधी परिवार हे चलयताले हे आमी सगळ्यांनी पळयलेले आसा आयज काँग्रेस पार्टी हे देशान काबार जालेली आसा फक्त हे राहुल गांधीक लागून आनी तेजी जी टीम आसा पळय टीम ऑफ फुल्स ते सगळे जण जे पिशे लोक तेच्या वांगडा भरलेले आसा पळय भरलेली ना आनी कोणा कडेन उलोवप करना तो आनी अशे हे काँग्रेस पार्टी रिवायव केन्ना करूंक शकचोना आनी आयज काँग्रेस पार्टी इज अ डेड पार्टी जावन पडलेली आसा काबार जाल्लेली आसा अशी आयज ह्या परिस्थिती आसा ही म्हाज्या फाटल्यान जर कोण रिस्पॉन्सिबल आसा तर तो फक्त राहुल गांधी आयज ह्या प्रेस कॉन्फरन्सान हांव
हम मुद्दम तुमका सांगपाक सोदता काल काँग्रेस पार्टीचो इन्चार्ज दिनेश गुंडूराव गोयान येयला आनी तेणे एलिगेशन्स केलेले आसा म्हणजे आज जे आमदार भारतीय जनता पार्टीन प्रवेश जाल्ले आसा तेंच्यांनी म्हणले 30 कोटी 40 कोटी 50 कोटी असो फिगर सांगून एक आरोप केलेलो आसा. आयज हांव तुमच्या समोर मुद्दा म्हणपाक सोदता आयज हो दिनेश गुंडूराव हो जेन्ना इन्चार्ज आसा गोंयचो जाल्यार तो तितलोच रिस्पॉन्सिबल आसा कित्याक जाल्यार गोंयचे जी घडामोडी जाता तेजेक लागून तो रिस्पॉन्सिबल आसा तेज्या लागून तेजे कर्तव्य आसलेले ते गोंयान येवचो ह्या मनशाक कसलीच रिस्पॉन्सिबिलिटी ना कसलीच एकाउंटेबिलिटी ना. तो आयज इन्चार्ज आसून सुद्दां केन्ना गोंयान येयना गेली 2.5 महिने जाले ताका गोंयचे पडलेले नासले तो गोंयान येयनासलो तो फक्त आपले पर्सनल स्वार्थ आपलो पर्सनल बेनिफीट होच तेणे आयज पर्यंत पळयलेलो आसा आनी काल येवन तो जे उडोवन गेला इट इज अ फ्रस्ट्रेशन ताका खबर आसा तेजेकडे कितें एलिगेशन करपाक ना. सो सिंपल एलिगेशन करपाक इजी एलिगेशन करपाक म्हणपाक फक्त पयशांचे उलोवंक शकता आनी आयज तेणे जे पयशांचे काल उलयले आसा पळय इट इज बेजलस. आयज आमी जे भारतीय जनता पार्टीन जॉयन जाल्लेले आसा इट इज अनकंडिशनल एक रुपयाचो लेन देन आमच्या भितर जालेलो ना आनी जर तुमी प्रूफ करूंक शकता जाल्यार आमी फाल्यांच रिजायन जावपाक रेडी आसा एज अ एमएलए म्हणून दर पयशांचो लेन देन जालेलो आसा. आयज अनकंडिशनली आमी ह्या पार्टी भितर गेल्ले आसा फक्त एकूच हेतू दवरून गेल्ले आसा कितें फुडें जे आमचे कॉन्स्टिट्युन्सीचे डेव्हलपमेंट जावंक जाय कॉन्स्टिट्युन्सीचे लोकांचे जे काम जावंक जाय हे विचार करून आमी फुडें सरलेले आसा. आयज जेन्ना दिनेश गुंडूराव हे जे एलिगेशन्स करता पळय ते पार्टीन जेन्ना लास्ट टायम 2022 इलेक्शन्स स्टार्ट जावचे पयलीं कितें कितें ताणें घरामात केल्ले आसा ते हांव तुमच्या फुड्यान मुद्दाम दवरपाक सोदता. आयज दिनेश गुंडूराव जो उलयता आयज खरे पयशे घेतला जाल्यार दिनेश गुंडूरावान घेतलेले आसा. आयज खरी जर बॉल्सां आपली भरलेली आसा जाल्यार दिनेश गुंडूराव आनी आमचो केसी वेणुगोपाल हे दोगांनी भरलेले आसा. तुमकां मुद्दाम उगडास करून दिवपाक सोदता जेन्ना काँग्रेसीची तिकेटी डिस्ट्रिब्युशन जाताली आनी जे डिस्ट्रिब्युशनाच्या टायमार काँग्रेसीचे जे कार्यकर्ते आसलेले जे हार्डकोर सपोर्टर्स आसलेले जे वर्कर्स आसलेले जे कितलेशे लॉयल काँग्रेसमॅन आसलेले आयज त्या कॉन्स्टिट्युन्सीचे ते लोकांक तिकेट ना दिता नवीन जशे बिजनसमॅन आसलेले नवीन जे लोक आसले जे पयशांकार लोक आसलेले हेंचे कडसून हे दिनेश गुंडूरावान आनी केसी वेणुगोपालान हेंचे कडसून पयशे घेवन तांकां तिकेटी दिल्ली आसा. टोटल कांय ना म्हणल्यार 12 कॉन्स्टिट्युन्सी अशी आसा चाळीसांसून ज्या कॉन्स्टिट्युन्सीन तेंच्यांनी करोडांनी पयशे घेतलेले आसा फक्त हे तिकेटी दिवपाक लागून काँग्रेसीचे. सो हो दिनेश गुंडूराव जो एलिगेशन्स करता पळय तेणे स्वता आपल्या भितर झाकून पळोवचे बाबा तेणे गोंयान कितें केलेले आसा. आयज जेन्ना इलेक्शन चलताले तेन्ना तेंच्यांनी सर्वेयर हाडले दिनेश गुंडूराव हे सर्वेयर खंयसून हाडलेले सगळे बेंगलोरसून हाडलेले आपल्या स्टेटीनसून हाडलेले आनी हे सर्वेयर कित्याक हाडले म्हणल्यार सगळ्या कॉन्स्टिट्युन्सीन वचोन कॅन्डिडेटाची तांकां नांवां दिलेली कोण बाबा जिखोंक शकता ही सर्वे करची म्हणून. आयज तुका हांव सांगता म्हाज्या कॉन्स्टिट्युन्सीन कसलीच सर्वे जावं ना कितलीशे कॉन्स्टिट्युन्सीन सर्वेच म्हणटा ती जावं ना पूण एवरी कॉन्स्टिट्युन्सीचे सर्वे करपाक लागून 50-50 लाख रुपया तांकां पेमेंट केलेलो आसा. 40 कॉन्स्टिट्युन्सीचे 50 लाख रुपया पेमेंट केलेलो आसा 40 कॉन्स्टिट्युन्सीचे एका कॉन्स्टिट्युन्सीक 50 लाख रुपया. सो 40 कॉन्स्टिट्युन्सी तुमी चिंता 20 करोड रुपया डायरेक्टली तेंच्यांनी घेतलेली आसा ही कंपनी ही जे ते हाडलेले ते ताणें स्वताचे आपले बेंगलोरासून आपल्या स्टेटीनसून हाडलेले. त्याच प्रमाणे इलेक्शनाच्या निमतान मिडिया मॅनेजमेंट करपाक लागून एक तेंच्यांनी एजन्सी हाडली सगळे मिडिया मॅनेज करतले होर्डिंग्स करतले सॉंग्स करतले सगळे पॅम्पलेट्स करतले मॅनिफेस्टो करतले हेच्या लागून एक मिडिया मॅनेजमेंट करपाक लागून एक एजन्सी हाडली आनी ही एजन्सी खंयसून हाडली सेम परत बेंगलोरसून. आमचे बाकीच्यांनी कोटेशन दिलेले कितलेशे कमी कोटेशन दिलेले गोंयसून आसलेले बाकीचे दिल्लीसून आसले दुसरे कडेन पण हेंच्यांनी प्रिफर केली फक्त बेंगलोरसून कर्नाटकासून ती एजन्सी घेतली आनी ताका कांय ना म्हणटा त्या एजन्सीक पे करपाक लागून 200 कोटी रुपया त्या एजन्सीक पे केले.
आयज हांव विचारपाक सोदतां एक एजन्सी तेंच्यानी कितें गोंयान केले म्हूण म्हाका सगळे मिडियाक मॅनेज करपाक लागून आमकां हें जाय सगळे मिडियाक आमी केअर घेतले म्हाका खबर ना मिडिया मिडिया हावसाक कसो केअर घेतलो तेन्ना हांव तुमकां खबर आसतलें बाबा तुमकां कितें मेळ्ळां काय ना तें तेजे भितर होर्डिंग्साक लागून तेजे भितर हेजे लागून लागता कितलो पयसो आनी हेंच्यानी 200 कोटी ते तेंच्यानी डायरेक्टली तेणें घेतलेले आसा हे आमचे दिनेश गुंडूराव आनी के सी वेणुगोपाल आयज त्याच प्रमाणे इतले जाले ना हे इलेक्शन जाल्या उपरांत जेन्ना सी एल पी डिक्लेअर करपाचे आसलेले त्याच प्रमाणे पार्टी प्रेसिडेंट जो रिझायन जाल्लो न्यू पार्टी प्रेसिडेंट काडूचे आसले तेन्ना जाल्यार आयज जो सी एल पी लिडर जो तेंकां करचो पडलो आनी पार्टी प्रेसिडेंट तुमकां सगळ्यांक खबर आसलेले सी एल पी लिडर जो डिक्लेअर जालो आनी पार्टी प्रेसिडेंट डिक्लेअर जालो हेंचे डिलिंग खंय जाले हेंचे डिलिंग सुद्दां बेंगलोराक जाले पार्टी प्रेसिडेंट तेन्ना स्वता बेंगलोराक गेलो थंयसर डील केले कोरोडानी तेंचे डिलिंग जाले आनी ते डिलिंग जाल्या उपरांतूच तेका पार्टी प्रेसिडेंट केला सी एल पी लिडर तेणें अनाउंस केला इतलो न्यू डिलिंग तो पार्टी प्रेसिडेंट जाता आमी इतले सिनियर आसलेले काँग्रेसान व्हायस प्रेसिडेंट आसलेलो काँग्रेस पार्टी आयज खरें म्हटल्यार सिनियरिटी वायज जी आमी आयज 25 वर्सां काँग्रेस पार्टीन काडली जाल्यार पार्टी प्रेसिडेंट तेन्ना आमी जावंक आसले बट तेंकां दिसलें की बाबा हे फायनान्शियली वीक तेंचे कडेन फायनान्शियली पयशे लागून आमकां त्रास जाताले सो थंयसूनय पार्टी प्रेसिडेंट डिक्लेअर करपाक वेळ पार्टी प्रेसिडेंट अनाउंस करपाक लागून आमी पाटकराक तो एक बिजनसमॅन तेका काँग्रेस पार्टीचे म्हणटा ती ए बी सी डी खबर ना तो वर्कर्सांक वळखना तेका खबर सुद्दां कोण मेंबर आसा ते तसल्या मनशाक जो 6 महिने पयलीं जॉयन जाला पार्टी तेका मनशाक काडला आनी पार्टी प्रेसिडेंट केल्लो आसा आनी हे फक्त दिनेश गुंडूरावान के सी वेणुगोपालान पयशांचे वेव्हार केल्लो आसा सांजे बेंगलोराक पावून हो वेव्हार जाल्लो आसा आनी नेक्स्ट डे तेजे अनाउंसमेंट जाल्ले आसा सो हो दिनेश गुंडूराव हो के सी वेणुगोपाल जे हे आमचेर आरोप करपाक लागलेले आसा तेंकां हांव फक्त इतलेंच सांगपाक सोदतां की बाबा जे तुमी जे केल्लें आसा गोंयान काँग्रेस पार्टी जी तुमी धज्जा उडयलेली आसा काँग्रेस पार्टीची आनी हे आजुनूय काँग्रेस पार्टी डिफीट जावन सुद्दां 11 फिगराचेर पावून सुद्दां पार्टी प्रेसिडेंट पोस्टाक आनी आमचे सी एल पी पोस्टाक हेंच्यानी जे पयशे घेतलेले आसा ते तुमकां सगळ्यांक हांव हे मुद्दम सांगपाक सोदतां तुमच्या फुड्यान हाडपाक सोदतां आयज आमी भारतीय जनता पार्टी जॉयन जाला अनकंडिशनल कांय पयशाचो म्हणटा तो डील नासतना आनी जे एलिगेशन करता की आमी स्वताक विकला पयशांक लागून हांव एकूच आंगले एक स्टेटमेंट करपाक सोदतां आय हॅव नॉट सोल्ड माय सेल्फ बट आय हॅव गॉन विथ माय सोल इन बीजेपी हांवें केन्नाच पयशांचे लागून बीजेपीन वचो ना फक्त मनानसून काळजानसून आमी आयज बीजेपीक जॉयन जाल्लेले आसा आनी आमी एक कसली कॉमनिटी न्हू एक कितें वस्तू न्हू जे बाबा आमी स्वताक वयतले कित्याक आय एम ऑल्सो लिटरली दॅट मच रिस्पॉन्सिबल एन्ड अकाउंटेबल फॉर माय पीपल ऑफ मुरमा बॉय इन माय कॉन्स्टिट्युएंसी सो हे तुमच्या समोर सांगताना हांव मुद्दाम तुमकां सांगपाक सोदता जे एलिगेशन्स काल हे दिनेश गुंडूरावान केला आनी पार्टी प्रेसिडेंटान केले हे बेसलस हांकां स्वताक आपलो स्टँड खबर ना ते आमी पाटकराक म्हणटा तो जो प्रेसिडेंट आसा तो केन्ना कोणाचे फोन उबारना आमचे सोडून जो आमदार जावं सोडना खंयच्या कॉन्स्टिट्युएंसीच्या लोकांचे उभेना केले तेका खबर सुद्दां ना तो खंयच्या कॉन्स्टिट्युएंसीन केलो तेका खबर सुद्दां बाबा कोण वर्कर आसा कोण मेंबर आसा थंय तो आमकां विचारता बाबा हो कोण तो कोण म्हणून अशा मनशाक जेन्ना पार्टी प्रेसिडेंट आनी हे कितें हे सगळे म्हाका दिसता प्री प्लॅन हे काँग्रेस पार्टीन पयशां शिवाय कांयच जायना आनी हे सगळे म्हाका दिसता हे जे दिनेश गुंडूराव उलयता आमचो के सी गोपाल उलयता हेंचे सगळ्यांक व्हडलो फायदो फायनान्शियली जर बेनिफीट कोणें घेतला गेल्या इलेक्शनाक आनी आतां सुद्दां जाल्यार हे फक्त दिनेश गुंडूराव हेंच्यानी आपली बॅगां घेवन आपल्या कर्नाटकाचे आतां फुडलें इलेक्शन तयार करपाक लागून पयसो रेडी करून दवरलो आसा संकल्प तुवें जो 200 कोटी पार्टी म्हणटा तेंचे खंयचे तरी आमी स्वता आसलेले थंयसर बाकीचे जी कितले जाणांची नांवां येयलेली थंयसर तेंकां तेंच्यानी कन्सिडर करून तेकाच कन्सिडर केला लास्टाक सगळो पेमेंट तेचो झालेलो आसा ऑफिशियली थोडो कितें अमाऊंट दाखोवंक जाय तो ऑफिशियली दाखयलेलो आसा बाकीचे सगळे आसा ते अंडरराईट झालेले आसा कित्याक हो पयसो पार्टीचो तेंकां मेळोंक जाय आसलो तो डायरेक्टली तेंकां मेळोलो आसा
सीएलपी लीडर आणि पार्टी प्रेसिडेंट आज तू पार्टी बीजेपी नेला म्हणून असं आरोप आमका सांगता इतके समज तू पार्टी काँग्रेस नेला लोक देव सो आज बीजेपी नेला म्हणून सांगला तुका काल जे एलिगेशन सब्जेक्ट झाले आणि जे एलिगेशन त्यांनी आमचे केले 30 कोटी 40 बिझनेस एलिगेशन केलेले असा हाँ जे उलता तो रियलिटी उलता क्या हाँ तो पार्टी नसलो सो माका भितर गजा खबर आसानी खा कैंडिडेट पसंद पैसे घिकेट दिवस सकता ये जे मीडिया एजेंसी हाड़ी ये सर्वे हाड़ी हमें एक सादे सॉन्ग करपा सॉन्ग करपा एक टीम रेडी के लिए टीमी कितने पैसे डन के लास्ट कोण डील करपी तेने अपने 30% कमीशन घेन गलो तो आने खे सॉन्ग ना तो मनीस ना सो अशी गजाली या पार्टीन घडलेली आसा हे पार्टीन सिरियस ना फक्त हांकां जे इन्चार्जीस आसा पळय जे दिल्लीसून येता पळय तेंका येता हे ते कोटरी तो राहुल गांधी रावता पळय तेजे फक्त कानान वचून सांगता आनी तेका तेच सत्य दिसता आनी त्या प्रमाणे तेका खबर सुद्दां आसताना कोण पार्टी प्रेसिडेंट खंयचो आसा कोणाक तेणें अपॉयंट केला कोण तो सीएलपी लिडर आसा तो बाबा काँग्रेसमॅन काय ना हे कांयच खबर ना जो मनीस आयज हांवें 25 वर्सां काँग्रेसीन काडले रायट फ्रॉम स्टुडंट टायम एनएसएस प्रेसिडेंट यूथ काँग्रेस प्रेसिडेंट पार्टीन जनरल सेक्रेटरी आसलो जनरल सेक्रेटरी स्पोक पर्सन वायस प्रेसिडेंट आयज आमकां खबर आसा ह्या पार्टीन गॉडफादर नासतना आमी ह्या पार्टीन आयज ह्या पोजिशनाचेर पावलेले आसा आनी आयज जेन्ना काल हे एलिगेशन केला पळय ते एलिगेशन इतले वायट दिसले कित्याक जे एलिगेशन आयज आमची परिस्थिती कितें आसली आमकां आयज आमचे कॉन्स्टिट्युशन लोकांचे काम जाल्लेलें जाय लोकांचे आमचे मुदमावो कॉन्स्टिट्युशन डेव्हलपमेंट जाल्लेलें जाय तेज्या लागून आयज हो आमी स्टेप घेतलो आसा आनी म्हाज्या बरोबर हे बाकीचे आमचे आठवी आमदारान स्टेप घेतलो आसा संकल्प आनी एक विषय म्हणटा पळय जेन्ना तूं म्हणटा हे सगळे हे आतां हो गोंदळ आतां जायत गड आसा तेज्या पयले खूब जाण जाले तूं 25 वर्सां 25 वर्सां चालूच आहाय सगळे अशे पयशे घेता तशे पयशे घेता केन्ना तेन्ना हांव तेच्या भितर तितलो इनवॉल्व नासलो कित्याक आमी भायर आसले आतां कितें जालें हे फावटी कितें आसलेले बींग अ सिनियर हांव टोटली भितर इनवॉल्व आसलो जे जे चलताले भितर पळय ते कोर टिमी भितर हांवूय आसलो सो जेन्ना हांव ते कोर टिमीन आसल्या कारणान म्हाका खुबशी म्हायती आसा आनी खुबशे म्हाका खबर आसा एजन्सीची खंयची कोण एजन्सी खंयसर एजन्सीची नांव सकट म्हाका सगळें खबर जर ते डिनाय करता जाल्यार हांव तेवूय एक्सपोज करपाक फुडें रेडी आसा सो आतां तुमी म्हणटा म्हाका प्रेसिडेंट सीएलपी जावपाकूय म्हाका घेतलेले कोण सीएलपी बदला पळयता ऑपोजिशन लिडर हांवें दोन दोगांयकूय म्हणून सांगलेले आसा तुम्हाला सीएलपीकूय म्हटलेले आसा आनी पार्टी प्रेसिडेंटकूय म्हटलेले आसा आनी तिकेटी विकल्या पळय तेजेरूच तुका सांगलेले जेन्ना तुम्ही जाणा आसले इतले सगळे जाताले म्हणून त्या टायमार तुम्ही रिझाईन केलं जावना पार्टीतल्यान पण कितें आसता तेन्ना ताका तिकेट मेळोंक जाय तेका पार्टीचे तिकेट मेळोंक जाय म्हणून तेन्ना तो मनीस उडी आसतलो तेच्या उपरांत जाल्या उपरांत कोणें डील केलें खंयसर डील जाले हे सगळे मागीर दिनेश गुंडूराव खंय पयशे पावयले हे सगळे मागीर एक्सपोज जालेले आसा ते सो ह्या 8 जणांच्या आमदाराच्या मध्ये आता कोण ह्या बीजेपीतले पैशांची डिलींग झालेलं म्हणच्या बरोबर आमी बीजेपीन येयलेले आसा हांव पर्सनली बीजेपीन येयलेलो आसा तो फक्त एकूच हेचेर डेव्हलपमेंटाचेर येयलेलो आसा म्हणजे हांव फक्त इतल्याक लागून तुका सांगता की जे एज्युकेशन आमचेर केलेले आसा जे पयशांचे जे हे घेतलेले आसा तेजे भितर म्हाका इतले सांगता तर कांयच सत्य ना कांयच खरें ना हे सगळे फॉल्स एज्युकेशन जे आमचेर केलेले आसा दीस पार्टी हॅज इज फिनिश्ड ही पार्टी काबार जावपाक लागलेली आसा इट इज डेड ओवर भारतीय जनता पार्टीच्या डेव्हलपमेंटाक पळोवन जे आणि मुखार व्हरपाक डबल इंजिनाचे सरकार चलता ताका लागून जो पाठिंबो दिवन ह्या सरकारान आयिल्ले आसा आनी एक सरकार घटमूट जाल्लें आसा आनी आतां त्या फ्रस्ट्रेशनाक लागून तांकां त्या वटेचें सगळें आरोपकारी प्रत्यारोपी जे चालू आसा हे सगळ्या लोकां कडेन डिस्टर्ब करपाक आनी ह्या हातूंत भितर सामान्य लोकांनी बळी पडची न्ही भारतीय जनता पार्टी ही लोकांची पार्टी आसा लोकांनी कौल दिल्लो आसा 21 आनी म्हणजे क्लियर कट मेजोरिटी आसतना सुद्दां आनी घटमूट जाता संकल्प बाब तुम्ही म्हणतात डेव्हलपमेंट संकल्प बाब स्टँड कोलार संकल्प बाब